नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार केक. ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ, गूळ, तूप आणि ह्याचा वापर करून आज आपण केक करणार आहोत. ह्यापेक्षा कुठला केक पौष्टिक असू शकतो? तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल. सारा केक आहे, फक्त त्याला बेक होण्यासाठी 30-35 मिनिटे लागतात. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण एकाच वाटीच्या साहाय्याने सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. दीड वाटी मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्यामध्ये आपण बेकिंग पावडर घालणार आहोत 1 चमचा. त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं की टेस्ट छान येते. त्यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकलेला आहे थोडासा. मी त्यात ड्रायफ्रूट्स टाकत आहे, काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे आपण ते मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे मी गॅसवरती कढई ठेवली होती, त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालून घेऊया. त्यानंतर त्याच वाटीच्या साहाय्याने 1 वाटी पाणी घालून घेऊया. मंद आशेवर हे गूळ विरघळू द्यायचा. त्यानंतर आपण तो मिक्स करून घेऊया. गुळाचे पाणी गार झाल्यानंतर आपण त्या गव्हाच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया व थोडे थोडेसे मिक्स करून घेऊया. थोडं थोडं करत आपण ते मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण गुळाचं पाणी ॲड करणार आहोत. एकदम टाकल्यानंतर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं. इथे थोडंसं घट्ट आहे आपलं मिश्रण, ते आपण मिक्स करून घेऊया. एकाच दिशेने फास्ट फेटत राहायचं, म्हणजे त्यात बबल्स तयार होणार नाही, त्यामुळे फास्ट असं मिश्रण फेटत राहायचं. तुम्ही पाहू शकता इथे आपलं मिश्रण किती छान असं झालेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये तूप घालून घेणार आहोत. 2-3 चमचे मी तूप ॲड केलेलं आहे, ते आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण इसेन्स टाकून घेणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असाल तर टाकू शकता, नाहीतर विलायची पूड टाकू शकता. इथे मी स्टीन घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याला आपण तूप लावून घेऊया. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही टाकू शकता. त्यामध्ये आपण बेटर ओतून घेऊया. सर्व असं बेटर आपण त्यामध्ये ओतून घेऊया. तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, काजू बदाम पिस्ता वगैरे. इथे मी काजू बदाम फक्त टाकलेले आहेत. मी गॅसवरती कढई ठेवली होती, त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. आपण त्यामध्ये तो स्टीम ठेवून घ्यायचा, इकडे तिकडे हलला नाही पाहिजे, व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आपण त्यावरती ताट झाकून ठेवूया. 30-35 मिनिटे ठेवायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपला केक फुगलेला आहे. त्यामध्ये आपण टूथपिकने पाहायचं की क्लीन झाला आहे का नाही तो. तुम्ही पाहू शकता इथे आपला व्यवस्थित केक बेक झालेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊ, केक काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान जाळी तयार झालेली आहे, किती छान असा आपला केक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित असा झालेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला चाकूने कट करून दाखवते, तुम्ही पाहू शकता. गव्हाचा केक खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे, कारण त्यामध्ये आपण गूळही ॲड केलेला आहे, त्यामुळे गव्हाचा केक एकदम टेस्टी लागतो. तुम्ही पाहू शकता इथे आपला केक किती स्पॉन्जी झालेला आहे, मस्त असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती असा स्पॉन्जी व मऊ लुसलुशीत झालेला आहे केक. आपला केक तयार झालेला आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा कसा झालाय, कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत.